नाशिक शहरात गुरुवारी राजकीय पक्षांनी अभूतपूर्व युती करत आयुक्त तुकाराम मुंडे यांना शह दिला. नगरसेवकच नव्हे तर आमदारही एकत्र झाले. त्यामुळे येत्या काळात मुंडे यांच्या नेतृत्वाखालील प्रशासन विरुद्ध राजकीय पदाधिकारी असा आखाडा रंगणार आहे. हा आहे नाशिक मनपा महासभेचा आखाडा. या आखाड्यात नगरसेवक, आयुक्त, महापौर आणि विरोधक या सर्वांचाच एक सामना रंगला. एरवी एकमेकांवर चिखलफेक करणारे सत्ताधारी विरुद्ध विरोधक एकत्र आले. त्यांचं सर्वांचं लक्ष होतं आयुक्त तुकाराम मुंढे. मनपाचा कारभार, विकासाची कामं फक्त मुंढे यांच्या भोवताली एकवटल्यामुळे सर्वजण दुखावले आहेत. काहींनी त्यांना हिटलर म्हटलंय, तर काहींनी तुका झाला असे कळस असं म्हणत टीका केली आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उघडपणे आपला रोष व्यक्त केला. गेल्या 6 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा अग्रीमेंट, एक कोर्टामध्ये केस होते आणि त्याचा आधार घेऊन कोणीच अग्रीमेंट करत नाही, काहीच होत नाही. असं केलं पाहिजे. 10 रुपये जर मान्य नसेल तर काय तुम्हाला म्हणायचं? ते महासभेवर ठेवा, महासभेत चर्चा जो होईल, जो निर्णय होईल त्याप्रमाणे ती समाज मंदिर अभ्यासिका व्यायाम दिला पाहिजे. माझ्याकडची आरोग्य समिती सोडली तर 2 याला 1 तास अधिकारी जात नाही. महापौरशी काल मी बोललो, आर्थिक धनकाराने सांगितलं, त्या अधिकारी जात नाही. मुंढेंनी आता आपल्या कार्यशैलीनं भाजपा आमदारांचीही कोंडी केली आहे. महापालिकेच्या परवानगीचं काम करण्याचा इशारा त्यांनी दिल्यानं अनेक जण दुखावले. अखेर मुंढेंनी पालकमंत्र्यांसमोर हे उघड करताच बैठकांना हजर राहण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. महिला बालकल्याण समिती असेल तर महिला बालकल्याण अधिकाऱ्यांनी जायला पाहिजे, बाकीचे अधिकारी कसा जायला पाहिजे? एक्झॅक्टली दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. नाही नाही नाही, कोणता अधिकारी येत नाही ते मला सांगा. नाही, याच्यामध्ये कोणता अधिकारी येत नाही ते मला सांगा. शहरात सर्वत्र मुंढे यांचा दरारा आहे. अधिकारी, कर्मचारी त्यांच्या नावानं सर्वांना घाबरवत दंड वसूल करत आहेत. त्यामुळे आयुक्तांविरोधात येत्या काळात उठा होणार असा अंदाज वर्तवला जातोय. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.